शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात आज आम्ही इथे युवक काँग्रेसच्या वतीने भोंगा आंदोलन पेट्रोल पंपाच्या बाहेर आम्ही करत आहोत. आपण पाहत आहेत गेली महिनाभरात पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, डिझेलचे दर वाढलेले आहेत, जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेले आहेत. गेल्या महाराष्ट्रामध्ये गेले आठवडाभरात भोंग्याच्या विविध कारणाने महाराष्ट्र ढवळून निघत आहे. मला माननीय राजसाहेब ठाकरे यांना सांगायचं आहे की आपण जे जातीय तेल निर्माण करत आहात ते जातीय तेल निर्माण न करता जे केंद्र शासनाने मोदी सरकारने जी महागाई वाढवली आहे त्यांच्या विरोधात आपण भोंगे लावून जर आंदोलन केले तर सामान्य जनतेला आपला दिलासा मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सांगितलं की जीवनावश्यक वस्तू आणि डिझेल आणि पेट्रोल मोदी सरकारने सांगितले की त्याचे दर कमी होतील. जर हे दर येणाऱ्या काळामध्ये कमी नाही झाले तर युवक काँग्रेस विविध माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आंदोलन ज्या प्रकारे झाले आहे त्या प्रकारे विरोधात मोठमोठे आंदोलन घेण्याचा प्रयत्न सोलापूर शहरात आम्ही करू. आणि येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल पंपावरची आम्ही गेल्या आठवड्यामध्ये इशारा दिला होता की नरेंद्र मोदींचा जिथं जिथं फोटो असेल तिथे तिथे आम्ही काळे फासू. आता सोलापूर शहरातले सर्व पेट्रोल पंपावरचे नरेंद्र मोदींचे फोटो हटवले गेलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तर नरेंद्र मोदी यांनी जर या वस्तूंचे आणि पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी नाही केले तर यापुढे मोठे आंदोलन या शहरामध्ये घेतले जाईल. Thank you.